सब्स्क्राइब करा मॉम अँसन व्लॉग्स चॅनलला आणि बेल आयकनला क्लिक करा आमचे लेटेस्ट व्लॉग्स सगळ्यात आधी बघायला. सो गाईज, आता आम्ही पोचलो आहे लाईट हाऊसमध्ये आणि जर तुम्हाला वरती जायचं असेल तर त्याचे टायमिंग्स 4 PM to 5 PM आहेत. सो आम्ही आता जाऊ नाही शकत कारण की आम्ही खूप लाईक लवकर आलो आहे, सकाळीच आलो आम्ही. आणि इकडचे चार्जेस पण आहेत आणि जर तुम्ही कॅमेरा कॅरी करत असाल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. सो हे तुम्हाला दाखवतो मी, हे इथे लिहिलं आहे आणि हे बघा व्ह्यू इकडून, ते भगवतीचं मंदिर आहे. आपण आलो आहोत हनुमंताच्या मंदिरमध्ये, पण आत्तासुद्धा तेच आहे की मंदिर बंद आहे. आम्ही सकाळी लवकर आलो आहे त्यामुळे मंदिर अजून उघडलं नाही आहे. श्लोक आणि स्वयं दोघे पण तिकडे मंदिरच्या दरवाजापाशी जाऊन थांबले, पण मंदिर बंद आहे. आत्ता थोडंसं इकडचं व्ह्यू दाखवते तुम्हाला. स्वयं बघा, स्वयं लाजतोय बघा किती. मंदिर दाखवते मी तुम्हाला आता. हे हनुमंताचं मंदिर आहे, बघा तुम्ही मूर्ती हनुमंताची आणि बाजूला महालक्ष्मी आहे. मी पण पहिल्यांदाच बघते की हनुमंताच्या मंदिरमध्ये देवी आहे बाजूला, बघू शकता तुम्ही. समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय तो मांडवीचा आहे बघा तुम्ही, आणि समुद्र पण आहे आणि हे आतमध्ये ते गाव आहे मांडवी. हे बघा समोर भगवती मंदिर आहे.
आता आपण आलो आहोत रत्नदुर्ग किल्ल्यावरती, म्हणजे जातोय आपण. तर रत्नदुर्ग किल्ल्याच्या तिन्ही बाजू समुद्राने वेढलेल्या आहेत आणि आग्नेय दिशेला ह्याच्या जमीन आहे. आपण किल्ल्यावरती जाऊया आता आणि भगवती मंदिर पाहूया किल्ल्यावरचं. मंदिरात न्यायला आपण ओटी घेऊया. हा द्या, हा आता आपण आलोय भगवती आईच्या मंदिराजवळ. आपल्याला आतमध्ये तर शूटिंग करता येणार नाही आहे, कारण भगवती आईची शूटिंग नाही करू शकत आपण. तर आपण बाहेरूनच आता शूटिंग करतो आहे. मंदिर तुम्हाला दाखवते बाहेरूनच. Thank you.
हे नर्मदा सिमेंट जेटी व्यू आहे, बघा तुम्ही. इथे तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे, पण आत पण आता पुढे जाऊन बघू शकत नाही आहे कारण खूप झाडं वाढली आहेत.